आज आपण शिकणार आहोत ढोसा कसा बनवायचा। याच्यामध्ये मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। या पातेल्यामध्ये तीन वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत। ते आपण 5 ते 6 तास भिजत ठेवणार आहोत। ते पूर्ण असे चोळून चोळून धुवून काढूयात। आणि दोन्ही वेगवेगळे भिजत ठेवणार आहे 6 तास। त्याच्यानंतर आपण बारीक करून घेऊया। आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहोत। थोडंसं नॉर्मल पाणी घालूया। पाणी घातल्याच्या नंतर आता मिक्सरमध्ये फिरून घेऊया। आपण दळून घेतलेलं आहे, आता दळून घेऊन या भांड्यात ओतणार आहोत। ओतल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये आता मीठ ते घालणार आहोत चवीला। त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालूया। बेसन पीठ घातल्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालूया। आता ते एकत्र करून घेऊ। चम्मचनी एकत्र करून पूर्ण फेटून घेऊया। ते त्याचा एक जीव झाला पाहिजे पूर्ण, मग डोसा एकदम खुसखुशीत तयार होईल। लहान मुलांसाठी करून पाहतो मी, एकदम सिंपल आहे। आता आपण तयार करूया। पूर्ण एकत्र केल्याच्या नंतर एकदम हे बेसन पीठ टाकलंय ना आपण, ते पूर्ण एकत्र झालं पाहिजे, डोसा खुसखुशीत तयार होईल। करूयात आपण डोसा, पूर्ण पीठ एकत्र केलेलं आहे। हे पूर्ण पीठ एकत्र करून ठेवलेलं आहे। गॅसवर तवा ठेवलेला आहे, तर त्याच्यावरती तेल टाकणार आहोत। तेल टाकल्याच्या नंतर पूर्ण तवा असं करून घेऊया। पूर्ण तेल त्याच्यामध्ये पसरून जाईल। आपण याच्यामध्ये घालू डोसा तयार आहे। एकदम छान तयार होणार आहे। आता खुशखुशीत लहान मुलांसाठी खायला पण छान, करायला पण एकदम सिंपल आहे। पाहूयात आता डोसा तव्यावर टाकलेला आहे। आपण आता हे पाढोसा तयार झालेला आहे। आता आपण पाहूया त्याची टेस्ट घेऊन। एकदम छान झालेला आहे डोसा, एकदम खुशखुशीत लागेल लहान मुलांसाठी। तुम्ही नक्की करून पहा। आता आपण ताटामध्ये आपण ते बाजू पलटून घेतलेले आहे। पा एकदम छानशी जाळी आलेली आहे ढोशाला। हा तो एकदम खुसखुशीत लागणार आहे। पाहूयात एक बाजू तयार झाली का, तयार होते, अजून पुरेसे तयार झालेली नाही। दिसतंय पा किती छानशी जाळी पडलेली आहे त्याला, एकदम छान लागणार आहे। करून पाहतो मी, नक्की करा।